नमस्कार शेतकरी मित्र हो, आज मी आपल्याशी कापूस कीड नियंत्रण किंवा कापूस व्यवस्थापन कीड व्यवस्थापन या विषयावर चर्चा करणार आहे। हा विषय अचानकच माझ्या डोक्यात आला कारण की 2 वर्षापूर्वी विदर्भात दुर्घटना घडली होती। शेतात फवारणी करणारे जे शेतकरी किंवा कामगार होते यांना विषबाधा झाली फवारणीतून आणि त्यांचा मृत्यू झाला। या दुर्घटनेमुळे माणुसकीला काळीमा लागला मित्र, कारण की या घटनेची जबाबदारी घ्यायला कुणीही तयार नव्हतं। शेतकरी म्हणा किंवा शेतमजूर म्हणा तिथपासून सुरुवात केली तर ते शासनापर्यंत कुणीही या विषयाची जबाबदारी घ्यायला तयार नव्हतं। प्रत्येकाने ही जबाबदारी दुसऱ्याच्या अंगावर टाकली आणि माणुसकीला काळीमा लागला मित्र, कारण माणसं जीवानिशी गेली होती। अनेकांना काही दिवस हॉस्पिटलमध्ये अडकून बसावं लागलं, त्यांना पलंगांना बांधून ठेवलं गेलं उपचाराचा भाग म्हणून, पण हे सगळं दुर्दैवी होतं आणि हे असं घडायला नको होतं आणि यापुढेही हे असं घडायलाच नको म्हणून आपल्याला कापूस कीड नियंत्रण जे आहे, कापूस कीड व्यवस्थापन जे आहे ते जबाबदारीने करायचं आहे, व्यावसायिक पद्धतीने करायचं आहे। कापूस हे पीक एक व्यावसायिक पीक आहे, या पिकाकडे आपला नफा पाहण्याचा दृष्टिकोन अतिशय जास्त तीव्र असतो आणि हा जर नफा आपल्याला व्हायचा असेल तर आपल्याला व्यावसायिक पद्धतीने म्हणजे कमीत कमी खर्च आणि जास्तीत जास्त प्रभावी पद्धतीने कीड नियंत्रण करणं आवश्यक आहे। आणि असं करायचं असेल तर आपल्याला याच्या विविध बाजूंचा विचार करावा लागणार आहे। तर या विविध बाजू कोणत्या? तर सगळ्यात पहिली बाब कीड व्यवस्थापनामध्ये म्हणजे कोणकोणत्या किडी येतात, कोणकोणत्या किडी येतात त्या कधी घातक ठरतात। सगळ्याच किडी घातक नसतात, कपाशीमध्ये 50 आसपास किडींची नोंद आहे, त्यातल्या फक्त 8 ते 9 किडी ज्या आहेत त्या अतिशय घातक मानल्या जातात, बाकीच्या सगळ्या किडी या घातक नाहीत। मग या ज्या 9 किडी आहेत यांचं व्यवस्थापन आपल्याला व्यावसायिक पद्धतीने करायचं आहे, कमीत कमी खर्च करून करायचं आहे आणि जास्तीत जास्त चांगल्या पद्धतीने करायचं आहे। यासाठी सुरुवातीला आपल्याला आवश्यक गोष्ट आहे की आपण निरीक्षण चांगल्या पद्धतीने करायचं। कोणतीही कीड शेतात अचानक येत नसते, टप्प्याटप्प्यात येते। ज्या वेळेला आपण शेतामध्ये फेरफटका मारतो त्यावेळेला आपण निरीक्षण करायचा प्रयत्न करतो की माझ्या शेतात कोणती कीड आलेली आहे, पण किडी ह्या लपंडाव खेळतात। ज्या वेळेला आपण शेतात जातो त्याच वेळेला त्या कार्यरत असतील याची काही शाश्वती नाही, त्या कोणत्याही वेगवेगळ्या वेळेला कार्यरत असतात, त्याच्यामुळे या किडी आपल्या नजरेत पडत नाही आणि नजरेत पडत नाही म्हणून आपल्या शेतात कीड आलेली नाही असा आपण विचार करतो, आपण गाफील राहतो। या काळामध्ये या किडी त्यांची प्रजनन करतात आणि त्यांची संख्या वाढवतात आणि मग अचानकच त्यांच्या प्रजननाचा स्पीड इतका जास्त वाढतो की हाहाकार माजतो। आपण मिळेल ते कीटकनाशक, शक्य तितकं विषारी कीटकनाशक फवारणी करायला सुरुवात करतो। शेतकरी मित्र हो, या ठिकाणी आपल्याला थोडं पॉज घ्यायचं आहे, थोडा विचार करायचा आहे। सगळ्यात पहिले आपल्याला निरीक्षण हे चांगल्या पद्धतीने करायचं आहे। निरीक्षण जर आपण करू शकलो तर आपल्यावर ही अडचण येणार नाही। आता निरीक्षण करण्यासाठी 2 टूल्स आहेत मित्र हो, जे मी तुम्हाला सांगणार आहे आणि तुम्हालाही ते माहिती आहेत पण ते वळायला कोणी तयार नसतं त्या गोष्टीकडे। सगळ्यात पहिला जे पहिलं जे टूल आहे ते म्हणजे चिकट सापळा। चिकट सापळा वापरल्याने होतं काय की समजा 1 एकर क्षेत्र आहे तिथे तुम्ही 10 चिकट सापळे लावले, समजा 7-8 पिवळे सापळे लावले, 2 निळे सापळे लावले, तर होईल काय की ह्या किडी जेव्हाही उडतील त्यावेळेला त्या रंगांकडे आकर्षित होऊन त्या रंगांवर बसतील आणि त्या जे चिकटपणा असतो त्याच्यावर त्याच्यामुळे त्या तिथून उडू शकणार नाही। ज्या वेळेला तुम्ही शेतात फेरफटका मारायला जाल त्यावेळेला तुम्हाला फक्त हा चिकट सापळा बघायचा आहे, या चिकट सापळ्यावर कोणती कीड बसलेली आहे ती बघायची आहे, तिचं प्रमाण किती आहे बघायचं आहे आणि त्याच्यावरून फवारणी कोणती घ्यायची हे ठरवायचं आहे।
दुसरा जो प्रकार आहे मित्रो ती दुसऱ्या प्रकारच्या ज्या किडी आहेत खास करून ज्या बोंड खाणाऱ्या अळ्या आहेत गुलाबी बोंडअळी आहे अमेरिकन बोलवर्म आहे किंवा जिला आपण हेलिकोवर्पा म्हणतो किंवा स्पोडोप्टेरा म्हणजे तंबाखू अळी आहे तर ह्या ज्या तीन किडी आहेत या किडींचं शेतामध्ये आगमन झालं आहे का हे पाहण्यासाठी या किडीची जी प्रौढ अवस्था असते अंडे देणारी जी अवस्था असते पाकुळी अवस्था असते या पाकुळी अवस्थेला कामगंध सापळे वापरून आपण सापळ्यात आकर्षित करून घेऊ शकतो तिला अडकवू शकतो आणि जर ती आपल्याला या सापळ्यामध्ये अडकलेली दिसली तर आपण तिच्या कीड नियंत्रणाचा विचार डोक्यात आणू शकतो योग्य वेळेला फवारणीचा निर्णय घेऊ शकतो. तर शेतकरी मित्रांनो सगळ्यात पहिले आपल्याला आपल्या कापूस व्यवस्थापनाच्या बाबतीमध्ये निरीक्षण ही जी बाजू आहे ही आपल्याला उजवी करायची आहे ही जबाबदारीने करायची आहे. दुसरा जो याच्यामधला मुद्दा आहे कीड व्यवस्थापनामधला कीड व्यवस्थापन हे फक्त कीटकनाशकांनी होत नसतं तर खत व्यवस्थापन हे सुद्धा त्याच्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. समजा आपण खत व्यवस्थापन चांगल्या पद्धतीने करू शकलो तर काही किडिया येणारच नाही. उदाहरण द्यायचं म्हटलं तर नत्राचा वारेमाप वापर केला तर जे पीक आहे ते चांगलं फोफावतं गरजेपेक्षा जास्त फोफावतं त्याच्यामध्ये नत्रापासून प्रोटीन्स तयार होतात नत्रापासून प्रथिनं तयार होतात आणि हे जे प्रथिनं असतात हे प्रथिनयुक्त रस ज्या वेळेला किडी शोषतात त्यावेळेला त्यांचं चांगलं पोषण होतं या चांगल्या पोषणामुळे ते अधिक जास्त अंडी देऊ शकतात अधिक जास्त प्रजनन करू शकतात आणि त्यांच्या संख्येचा विस्फोट घडून येतो. हा विस्फोट टाळायचा असेल तर नत्र हे जास्तीत जास्त विभागून तुम्हाला द्यायचं आहे. नत्र हे जे खत आहे मित्र हो हे जितकं चांगलं आहे तितकं वाईटही आहे या नत्राच्या अवास्तव वापरामुळे किंवा वारेमाप वापरामुळे किडींची संख्या नियंत्रणाबाहेर वाढू शकते. तर खत व्यवस्थापनाचं एक टूल जे आहे ते अतिशय महत्वाचं टूल आपल्याजवळ आहे. आता तिसरा जो मुद्दा आहे की कीटकनाशक आता कीटकनाशक फवारणी करायच्या अगोदर मला पुन्हा एकदा विदर्भातली जी घटना घडली होती तिचा थोडासा संदर्भ द्यायचा आहे की तो काळ असा होता की कपाशी ही डोक्यावरपर्यंत वाढलेली होती आणि फवारण्या खूप वेगाने सुरू होत्या. दुपारच्या भर उन्हामध्ये शेतकरी फवारण्या करत होता. बरं ह्या फवारण्या करत असताना त्याने कुठलेही सेफ्टी मेजर्स जे आहेत मास्क आहे डोळ्यावर गॉगल आहे कपडं अंग झाकून घेणं आहे यातली कुठलीही गोष्ट केलेली नव्हती. उलट पक्षी काही शेतकरी बांधव इतक्या उन्हामध्ये काम करावं लागतं म्हणून नशा करत होते. या नशेच्या आवेशामध्ये आपल्याला ऊन जाणवणार नाही या विचारात ते फवारण्या करत होते. बरं ही जी जे औषधं फवारणी करतो आपण ती विषारी असतात म्हणूनच फवारणी केली जातात आणि ज्या वेळेला या फवारण्या होतात त्यावेळेला आपण त्यांना तुषारांमध्ये पसरवतो फवारे तयार करतो त्यांचे तुषार तयार करतो आणि हे जे तुषार असतात हे उन्हाच्या कडकडीत उन्हामध्ये यांचं लगेच वाफ बनते. वाफ बनल्यानंतर त्याच्यातलं कीटकनाशक हे हवेत येतं आणि ते श्वासातून आपल्या शरीरात जातं. श्वासातून आपण फवारणी करत करत पुढे जातो म्हणजे कापसावर कमी आणि आपल्या सोबत ते नेहमी उडत असल्यामुळे आपल्याला जास्त डोस बसतो. तर शेतकरी मित्र तुम्हाला फवारणी करायच्या ज्या वेळा आहेत सूर्योदयापासून सकाळी 10 वाजेच्या आत फवारण्या करायच्या आहेत. सायंकाळी 4 वाजेनंतर सूर्यास्तापर्यंत फवारण्या करायच्या आहेत. या वेळा पाळूनच तुम्हाला फवारण्या करायच्या आहेत. दुपारच्या कडक उन्हामध्ये फवारण्या करायच्या नाही. बरं सेफ्टी मेजर्स तुम्हाला घ्यायचे आहेत अंग झाकून घ्यायचं आहे डोळे झाकून घ्यायचे आहेत मास्क लावून घ्यायचे आहेत. आता तर करोनामुळे मास्क खूप जास्त प्रमाणात अवेलेबल झाले N95 मास्क हे सगळीकडे उपलब्ध आहे. 2 वर्षापूर्वी 300 रुपयाला तो उपलब्ध होता आता 60-70 रुपयाला पण उपलब्ध आहेत आणि त्याच्यापेक्षा स्वस्तही उपलब्ध आहेत. तर शेतकरी मित्र ते शील्ड आलेले आहेत आता करोनापासून वाचण्यासाठी शील्ड आलेले आहेत तेही तुम्ही वापरू शकता. तर शेतकरी मित्र हो हा बदल करणं फार आवश्यक आहे. शेतामधले मजूर असोत ते आपले महत्वाचे स्टेक होल्डर्स आहेत शेतीतले
त्यांच्याशिवाय आपण शेती व्यवस्थित करू शकत नाही. त्यांच्या आरोग्याची काळजी घेणं ही आपलीही जबाबदारी आहे. म्हणून शेतकरी मित्र हो, ही काळजी नक्की घ्या, कारण की ह्या चुकीला माफी नाही. आता कीटकनाशकांची निवड या विषयावर मला बोलायचं मित्र. कीटकनाशकांची निवड करताना मला अनेकदा शेतकरी बांधव सांगतात की हे कीटकनाशक घेतलंय, याच्यासोबत अजून कोणतंही कीटकनाशक मी वापरू. सांगायला अनेक तज्ज्ञ लोक आहेत जे तुम्हाला फटाफट दोन चार औषधं एकत्र सांगतात. माझं काही म्हणणं नाही मित्र. समजा तुम्हाला तशी फवारणी करायचं असेल तर करा, पण कॉम्पॅटिबिलिटी आहे का हे चेक करा. एक औषध टाकल्यानंतर दुसरं औषध टाकलं आणि सगळं साखळून जात असेल तर काय उपयोग? ठीक आहे, हा साखळण्याचा मुद्दा बाजूला ठेवला तर एक दुसरा एक महत्वाचा मुद्दा आहे की जी औषधं आपण फवारतो ही सिस्टिमिक असतात. सिस्टिमिक असतात म्हणजे ते मध्ये लावी लागतात. जे पानांवर आपण जेव्हा फवारतो तेव्हा त्याला स्टोमॅटा म्हणजे पर्णरंध्र असतात, त्या पर्णरंध्रांमधून ते औषधं मध्ये जातात आणि मध्ये गेल्यानंतर ते कामाला सुरुवात करतात. किडींवर पडून किडींना विषबाधा होत नाही, किडींवर औषध पडल्याने किडींना विषबाधा होत नाही, तर त्या ज्या रसग्रहण करतात त्या रसामध्ये औषध पोहोचल्यानंतर त्यांना विषबाधा होते. मित्र हे जे सिस्टिमिक पेस्टिसाइड आपण वापरतो त्यांची ही पद्धत आहे. कॉन्टॅक्ट बाहेरून किडींवर पडले तर किडी मरतात, पण जे सिस्टिमिक पेस्टिसाइड्स आहे ते आतून रसातून मध्ये त्यांच्या शरीरात जात असतात आणि त्याच्यानंतर त्यांचा उपयोग होणार असतो. त्याच्यामुळे समजा तुम्ही खूप सारे घटक एकत्र केले आणि ते फवारले तर हे जे स्टोमॅटो आहेत, हे जे पर्णरंध्र आहेत, हे बंद होऊन जातात आणि औषधी बाहेरच राहते. समजा वारा येतोय, चांद धुळूक येते खिडकीतून, तर मी खिडकी उघडी ठेवेल. पण समजा खूपच वारा वादळ यायला लागलं, धूळ उडायला लागली, तर मी खिडकी बंद करेल. पीकही हेच करत. ज्या वेळेला आपण अतिशय जास्त फवारणीमध्ये विविध पदार्थ टाकून देतो त्यावेळेला पर्णरंध्र बंद होतात आणि कुठल्याच औषधाचा उपयोग होत नाही. कॉन्टॅक्ट टाईपचे जे स्पर्शजन्य जे आहेत कीटकनाशक त्यांचा उपयोग होईल, पण बाकीच्यांचा उपयोग होणार नाही. तर शेतकरी मित्र हो, या तांत्रिक बाबी आहेत या लक्षात ठेवणं अतिशय महत्वाचं आहे. आता मी तुम्हाला जो मगाशी मी तुम्हाला सांगितलं की मी एक लेख लिहिलेला आहे त्या लेखाची माहिती सांगतो. समजा तुम्ही हा लेख, हा जो व्हिडिओ आहे हा तुम्ही युट्यूबवर बघत असाल तर आय बटनवर क्लिक करून तुम्ही या माझ्या ब्लॉगवर या लेखावर जाऊ शकाल. अन्यथा तुम्ही फेसबुकवर असाल तर पाटील बायोटेक सर्व्हिसेस .in हा माझा ब्लॉग आहे, या ब्लॉगवर तुम्ही जा आणि कापूस कीड नियंत्रणावरचे लेख वाचा, त्याच्यामध्ये हा लेख तुम्हाला मिळेल. याच्या व्यतिरिक्त तुम्ही पाटील बायोटेकच्या फेसबुक पेजला लाईक करा. फेसबुक पेजला लाईक केलं की लेख सर्क्युलेट होत असतात, त्याच्यामध्ये हा लेख तुम्हाला आपोआपच वाचायला मिळेल. आता या लेखाचं वैशिष्ट्य काय आहे ते तुम्हाला सांगतो. या लेखामध्ये जे कीटकनाशकांचा मी समावेश केलेला आहे हे सगळ्याच्या सगळे 14 कीटकनाशक आहेत मित्र, आणि हे कॉम्बो प्रकारचे कीटकनाशक आहेत. जे एकेरी कीटकनाशक आपण वापरतो त्यांचा याच्यात समावेश केलेला नाही, सगळ्याच्या सगळे कॉम्बो कीटकनाशक वापरलेले आहेत. 14 कॉम्बिनेशन तुम्हाला तिथे दिलेले आहेत. याच्यातले 13 कीटकनाशक जे आहेत हे फक्त आणि फक्त किडींच्या स्नायू आणि मसल्स, स्नायू आणि मज्जारज्जू यांच्यावर कार्य करणारी आहेत. म्हणजे यांची फवारणी झाल्यानंतर ज्या वेळेला किडी यांना शोषेल किंवा रस शोषण करेल आणि त्याच्यातून त्यांच्या शरीरात जाईल त्यावेळेला इमिजिएट याचा असर होईल, कारण की त्यांचे जे स्नायू आहेत ते अखडतील आणि ज्या मज्जारज्जू आहेत त्या बंद पडतील, त्याच्यामुळे त्यांना पॅरालिसिस सारखं होईल आणि त्या किडी मरतील. तर त्याच्या व्यतिरिक्त एक 14 जे कीटकनाशक आहे शेतकरी मित्र, त्याच्यामध्ये एक असा कॉम्बिनेशन आहे की ते वाढ किडीची वाढ थांबवतो, कायटिन ज्याला म्हणतो आपण त्या कायटिनची ते वाढ थांबवतं. आणि दुसरा जो घटक आहे त्याच्यातला तो स्नायू आणि याच्यावर काम करतो मज्जारज्जूवर. तर अशी ही 14 कीटकनाशकांची यादी, त्याच्यामध्ये हेही दिलेलं आहे
कि याचा डोस किती वापरायचा आहे, किती कधी फवारणी करायची आहे, म्हणजे वेचणीच्या 40 दिवस अगोदर फवारणी करायची असेल किंवा वेचणीच्या 7 दिवस अगोदर फवारणी केली जाऊ शकत असेल, तर ती सगळी माहिती तिथे दिलेली आहे. त्याच्यानंतर जी कीटकनाशक 14 कीटकनाशक मी दिलेली आहेत त्यांच्या इतर कोणकोणत्या पिकामध्ये वापर केला जाऊ शकतो तेही मी त्या लेखामध्ये मुद्देसूद पद्धतीने मांडलेलं आहे. शेतकरी मित्र हो, तुम्ही हा लेख नक्की वाचाल अशी माझी अपेक्षा आहे आणि मी तशी तुम्हाला विनंतीही करतो. दुसरी जी मी तुम्हाला विनंती केली शेतकरी मित्र हो, की आमच्या फेसबुक पेजला लाईक करा. त्याचा एक दुसरा बेनिफिट आहे तो मला तुम्हाला सांगायचा आहे. माझे लेख तर तुम्हाला वाचायला मिळतीलच, त्याच्या व्यतिरिक्त माझे सहकारी श्री अमोल पाटील सर ते दर आठवड्याला एकदा तरी लाईव्ह होतात आणि या लाईव्हमध्ये ते आठवड्याचा पीक सल्ला देतात आणि कुठल्याही एका पिकाबद्दल ते मार्गदर्शन करतात. शिवाय प्रश्न उत्तरांचा विषय असतो की त्या लाईव्हमध्ये तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकतात आणि तुमच्या प्रश्नांची उत्तरं ते तिथल्या तिथे देतात. मित्र हो, हा व्हिडिओ मी आता इथेच थांबवतो. पुन्हा भेटू पुढच्या एका व्हिडिओमध्ये. तोपर्यंत माझा नमस्कार.